हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ मी नैना गोपळाई स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता वाजले, आज आहे गुरुवार आणि वाजलेले आहे 10:30। मी आत्ताच बैठकीवरून आलेले आहे, गुरुवारची माझी बैठक असते। आता इथे मी बरणीमध्ये मीठ काढून ठेवते काचेच्या, कारण की बाबांनी बरणी आणली आहे असं म्हणतात की शास्त्रानुसार प्लास्टिकच्या बरणीत मीठ ठेवू नये, मीठ हे काचेच्या बरणीतच ठेवावे। त्यासाठी आता मी इथे मीठ ओतून ठेवलं। त्यानंतर लगेचच मी जेवणाला लागली, कारण की खूप उशीर झालेला, बाकी सर्व काम करून गेलेली होती। आता इथे मी कढी बनवणार आहे, त्यासाठी इथे मी थोडंसं बेसन आणि दही असं छान फेटून घेतलं, थोडंसं हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर अशी मिक्सरला फिरून घेतली। एकीकडे मी खिचडीसुद्धा बनवायला ठेवलेली आहे, कारण की माझा उपवास होता। आता इथे तेलामध्ये मी कढीपत्ता, जिरी, मोहरी आणि जे वाटण केलं होतं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे याची फोडणी दिली, थोडीशी हळद टाकली, थोडंसं हिंग टाकायचं आणि छान अशी मिक्स करून घ्यायचं मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत। आता इथे मी फेटून घेतले, दही आणि बेसन टाकलं, छान अशी एक उकळी काढून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ढवळत राहायचं, जेणेकरून आपली कढी फुटणार नाही। अशा प्रकारे माझं सर्व बाकीचं काम झालं आणि इथं आपली मस्त छान अशी कढी, असं इंद्रायणी तांदळाचा भात, असं गरमागरम खिचडी तयार आहे। आणि मी सकाळी टिफिनसाठी चवळीची भाजी केलेली, त्याचबरोबर बाकी सर्व मी किचनाचं क्लीन करून घेतला, जेणेकरून जास्त पसारा नंतर होत नाही आहे। तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया आणखी नका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत